नमस्कार मित्रांनो, मी कपिल। हेल्थ सायरन मार्फत आज शिवांगूवर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत श्री आनंद बापट। त्यांचं शिवांगू, निसर्गोपचार, सूर्यनमस्कार आणि जे काही नैसर्गिक उपचार आहेत त्यामध्ये एक तत्वज्ञान जे आहे तर त्यामध्ये ते एक तत्वज्ञानी म्हणून प्रसिद्ध आहेत। तर आज आपण त्यांच्यासोबत शिवांगूविषयी चर्चा करणार आहोत। त्यांचे जीवनभराचे एक्सपिरियन्सेस, त्यांनी केलेले प्रयोग, त्यांनी केलेल्या केस स्टडी यांचा आपण आज थोडासा चर्चेमार्फत अभ्यास करून घेणार आहोत। तर ही चर्चा प्रश्न उत्तरांच्या मार्फत असेल। सो माझा पहिला प्रश्न असेल श्री आनंदजींना की शिवांगूबद्दल तुम्ही कुठून आणि कसं ऐकलं? हां, मी कॉलेजमध्ये असताना आमचा आपल्या देशाचा एक प्राईम मिनिस्टर मोरारजी देसाई होते। बरोबर। त्यांचा बरेच वेळेला उल्लेख असायचा त्यांच्या इंटरव्ह्यूजमध्ये किंवा कोणतरी जर्नलिस्ट लिहायचा की हे रोज सकाळी उठून मूत पितात, शिवांगू घेतात। तेव्हा मला पहिल्यांदा कळलं की शिवांगू म्हणजे काय आणि मूत पिणं ही एक प्रक्रिया असू शकते। पण ते तेवढ्यापुरतं ते होतं, आम्ही पण हसत हसत घेतले, काय हा प्राईम मिनिस्टर आहे, मूत्रपितो वगैरे असं पण आम्ही सोडून दिलं। पंतप्रधान स्वमूत्र चिकित्सा करतात, आता तो चिकित्सा आहे का काय का वेडेपण आहे असं तेव्हा मला अक्कल नव्हती, आता वाटतंय वेगळं। अच्छा। पण तेव्हा तशी सुरुवात झाली तर ते कानावर पडलं होतं, पण मग ते सोडून दिलं मी ना। ओके। मग त्याच्याकडे काही लक्ष दिलं नाही, विसरून दिलं। ओके। मग आता तुम्ही शिवांगू तेव्हा फक्त ऐकलं, नंतर सोडून दिलं, तर मग खरा प्रयोग तुमचे शिवांगूवर केव्हा चालू झाले? हा, मी बरेच वर्ष परदेशी होतो। पहिल्यांदा इंग्लंडला गेलो, स्कॉटलंडला गेलो, मग ऑस्ट्रेलियात गेलो आणि जनरली 3-4 वर्षात एकदा भारतात खेप असायची, सगळ्या नातेवाईकांना भेटायचं आणि परत जायचं। अच्छा। जनरली ही लोकांची प्रथा आहे परदेशी असते की 2-4 वर्षात एकदा यायचं, महिना 1.5 महिन्यात सगळ्यांना भेटायचं आणि परत जायचं। तर एका व्हिजिटमध्ये एका नातेवाईकाने मला, मी निघताना एक पुस्तक दिलं आणि हे तू वाच। अच्छा। मी घाईघाईत होतो, सगळे लोक आपलं काय काय देत असतात, मी ते घेतलं, ठेवलं, घरी गेलो, काय काय आलं मग उडकून बघतोय तर हे पुस्तक। अरे पुस्तक कशाबद्दल आहे? अरे शिवांगू बद्दल। हां, इंटरेस्टिंग आहे, म्हणजे बोल वाचू कधी। अच्छा। मग कधीतरी वेळ मिळाला असता वाचून बघितलं, म्हटलं अरे हे काय भारत भल्लाट काहीतरी सांगतंय, ह्याने असा फायदा होतो, ते होतो, ते होतो वगैरे वगैरे। म्हटलं ठीक आहे। तेव्हा आम्ही तरुण्य पिढी सगळं करायचो, बिअर प्या, रम प्या, व्हिस्की प्या। म्हटलं अरे शिवांगू घ्यायला काय प्रॉब्लेम आहे, माझ्या मते काही प्रॉब्लेम नसावा, घेऊन तर बघू। अच्छा। आणि जो दारू पितो त्याला काही चालतं असं माझ्या डोक्यात, म्हणजे कुतूहल म्हणून तुम्ही एक प्रयोग पहिला करून बघितला। हा, तर मग 2-4 दिवस प्यायलो, नाही काय रे आपण बिअर पितो तसं एक सरबताचा वेगळा प्रकार आहे, चव वेगळी आहे असं म्हणायचं आणि प्यायचं, एवढं काय लोक भाऊ करतात ते काय बरोबर वाटत नाही। पण मग तेवढं करून सोडून दिलं। मग त्याच्यानंतर मी काही वर्षानंतर 1992 मध्ये मी भारतात आलो। अच्छा। आणि भारतात येऊन माझी ॲक्युपंक्चर प्रॅक्टिस सुरू केली वगैरे वगैरे। आणि असं घडलं पहिले 6-8 महिन्यात मला जे कोण नवीन व्यक्ती भेटायचे असं 4-5 घडलं, काही ना काही कारणामुळे शिवांगूवर टॉपिक जायचा आणि मी काढायचो नाही। बरोबर। आणि शिवांगूचा टॉपिक आला की त्यांच्या त्या ग्रुप 4-5 लोकांपैकी एक कोणतरी असायचा तो अरे शिवांगू काय जबरी इफेक्ट आहे, मी शिवांगू घेतो माझं स्किन लखलखीत आहे, मी शिवांगू घेतो मी अगदी जवान आहे, मी शिवांगू घेतो त्याचे किती फायदे आहेत। अरे म्हटलं काय चाललंय काय, 4-5 लोक मलाच भेटतात, सगळे सांगतात याचा फायदा आहे। मग ठीक आहे, म्हणजे फायदेशीर आहे एवढं तरी कळलं। आणि मग इकडे मी प्रॅक्टिस करत असताना मला समोर एक पेशंट आला। अच्छा। ज्यांना स्किन प्रॉब्लेम्स होते आणि खूप वर्षाचे होते आणि सगळं करून सुटले होते, प्राणले होते की कशाचा काही फायदा होत नाही, काय करूया काय करूया काय करूया। आणि मग माझ्या डोक्यात आलं की शिवांगूचा वापर करून बघूया का, एवढं अगदी गुणधर्म आहेत, फायदे आहेत म्हणाले तर। मग डोक्यात कल्पना आल्यावर पहिल्यांदा वाटलं की अरे मी ऑक्युपेशन थेरपी केली आहे, मला ॲलोपॅथी मेडिसिन माहिती आहे,
एवढं तरी चेक करू की पेशंट मरणार नाही ना. म्हणून मग मी एक महिनाभर घ्यायला लागलो. अच्छा. महिनाभर घेतल्यावर मला काही त्याचा तोटा काही दिसला नाही. माझं डोकं नुसतं तोट्याकडेच होतं. फायदा झाला असता तर मी बघितला पण नाही. बरोबर. काही तोटा होत नाही ना, तोटा होत नाही ना, ह्याच्याचकडे बघत होतो. आणि काही बिलकुल तोटा दिसला नाही. मग मला जरा कॉन्फिडन्स आला की या व्यक्तीला आपण हे द्यायला हरकत नाही. अच्छा. त्या व्यक्तीला दिल्यानंतर जी खाजवणार इलनेस होता तो 8 दिवसात जवळजवळ गायब. मी हजारलो हे काय चमत्कार आहे, एवढं पॉवरफुल आहे. आणि मग पुढे जाऊन बघितलं तर त्या पेशंटचा आजार दूरच झाला. बरोबर. म्हटलं हे काहीतरी जादू आहे. म्हटलं हे याच्यावर जरा अभ्यास केला पाहिजे, लोकांचं भलं होईल. आपण लोकांचं भलं करायला करता क्लिनिक उघडलंय. तर अॅक्युपंक्चर बरोबर अजून कशाने फायदा करता आला तर करायला काय हरकत आहे. नक्कीच. या हेतूने मग ते सर्वी पुस्तकं जी मिळतात ती चाळून 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 वाचली. पुण्यामध्ये असल्यामुळे पुण्यामध्ये अरविंद जोशी होते जे माझ्या मते फार मोठे शिवांबूचे गुरु आहेत. त्यांच्याशी संपर्क झाला, त्यांच्याशी गप्पा झाल्या, त्यांच्याकडनं थोडं शिकलो. म्हणजे शिकतच गेलो हळूहळू. आणि मग त्याच्यानंतर लोकांवर प्रचार करायला लागून, प्रिस्क्राईब करायला लागून, त्यांना फायदे द्यायला लागून, जसं जसं सुधारणा होत झाली पेशंटची तसं तसा माझा कॉन्फिडन्स वाढला, माझा अभ्यास वाढला. आणि मग मला लोकांना मदत करायला हुरूपही आला आणि फार बरं वाटलं की लोकांचे आजार दूर करता येत. बरोबर. असं करून माझी ती छोटीशी जर्नी होती. ओके. म्हणजे तुम्ही अगोदर स्वतःवर प्रयोग केले आणि त्याच्यानंतर अभ्यासपूर्वक करून पुढे त्याचा चिकित्सा करायला सुरुवात. आता माझ्या प्रोफेशनमध्ये मी अॅक्युपंक्चरचा 4 वर्षाचा अभ्यास केला. मी ऑक्युपेशन थेरपीचा 2 वर्षाचा अभ्यास केला. दोन्हीकडे अभ्यास सखोलचा होता. मग काही तब्येतीबद्दल कुणाचा काही सल्ला द्यायचा असेल तर सखोलीचा अभ्यास करायला पाहिजे अशी माझी ठाम मत आहे. अच्छा. मग ते असल्यामुळे त्याच्यात तुम्ही मुरल्याशिवाय पुढे कसं जायचं मला तरी पटत नव्हतं. म्हणून मी त्याच्यात मुरलो आणि मग आता नतीजा. मग आता अभ्यास तुम्ही तुमचा अंमलात आणायला, म्हणजे ते जे काही तुम्ही शिवांबू पासून शिकलात, मग त्याला तुमच्या पेशंटवर, तुमच्या जे काही रुग्ण आहेत त्यांच्यावर ट्रायल तुम्ही कसे सुरू केले? हा, तर सुरुवातीला आम्ही वेगवेगळे पेशंटला सुरुवात करायचा प्रयत्न केला पण सगळ्यांना नाही ना सांगता येत. बरोबर. मग जे कोण इच्छुक असतील, ज्यांना कोणाला मानसिक तयारी असेल, त्यांना आम्ही ऑफर करायचो आणि ऑफर करून त्यांनी करायला लागले की लक्षात येतं अरे कोण येतोय. मग असं करत करत माझा कॉन्फिडन्स लेवल वाढायला लागलं. अच्छा. आणि बहुतेक आमच्याकडे जे पेशंट द्यायचे अॅक्युपंक्चरला सुद्धा जे पेशंट येतात ते बहुतेक सगळीकडे जगभर फिरूनच येतात. ऍलोपॅथीला झालं, आयुर्वेदला झालं, होमिओपॅथीला झालं, अजून काय फेथ हिलिंगला झालं, अजून काय फलाना झालं, काही होत नाही. जाऊन त्यांच्याकडेही बघू काय होतं का, असे करूनच येतात. सो आखरी स्टेपला येतात. तसे असून सुद्धा जर का त्यांना गुण येत असेल, म्हणजे काहीतरी त्या पतीमध्ये ताकद असावी असं वाटायला लागतं, कॉन्फिडन्स यायला लागतो. बरोबर. असं करून ते वाढत गेले. ओके. मग आता मला एक सांगा की शिवांबू आपण घेतो पण ते नक्की शरीरावर कार्य कसं करत? हा एक मोठा गौरवंधार आहे. ओके. कारण अजूनपर्यंत कुणालाही माहित नाही शिवांबू काम कसं करत. सगळ्यांना हे माहिती आहे शिवांबू काम करत. येस. काम करून काय करत? आजार कमी करत. येस. आजार घालवतं का? बरेच लोकांचे आजार घालवत. येस. पण ते काम कसं करत नाही माहिती. नाही माहिती म्हणायला म्हणजे हे मी खरं सांगतोय म्हणून, खोटच काहीतरी असं होतं तसं होतं बोलण्यात अर्थ नाही माहिती म्हणजे कुठल्या पद्धतीने ते काम करून हा बदलाव आणतो ह्याचा अजून शोध लागलेला नाही किंवा शोध केलेला नाही. आता शोध करण्याच्या दृष्टीने थोडे प्रॉब्लेम्स आहेत. शिवांबूवर रिसर्च करायचं म्हणजे काय? म्हणजे तुम्ही शिवांबू घेणार, शिवांबूचा फायदा किती होतो बघणार, आणि फायदा होत असला तर तुम्ही मोठा लेख लिहिणार की शिवांबू फार उत्कृष्ट आहे, औषधीय आहे, गुणधर्मिक आहे, सगळ्या लोकांनी रोज सकाळी उठून शिवांबू घ्या, शिवांबू अंगाला लावा, असं असं ह्यांनी फायदा होईल झालं. तो रिसर्च करण्याला पैसे कुठलं मिळणार? बरोबर. रिसर्च करून हे सांगितलं तर पैसे कोण बनवणार?
सगळ्यांकडे आपलं आपलं शिवांबू आहे, एक धडकी द्यायला नको नुसतं वापरायचं. म्हणजे शिवांबू रिसर्च करून कुणाला फायदा होणार आहे का? त्यातनं काही गोळी येणार आहे का? त्यातनं काही सिरप येणार आहे का? त्यात जे विकता येईल असं काही करता येणार आहे का? बरं, हे पेटंट करता येतं का? नाही. तुमची लघवी, माझी लघवी, सगळ्यांची लघवी इंडिव्हिज्युअल आहे, कसलं बोंबलं तर पेटंट करणार. तर असा जेव्हा विचार येतो तेव्हा मग लक्ष देतो की म्हणूनच ते मागे पडलं असेल असं अनुमान काढतो आपण. बरोबर. की त्याच्यामुळे कुणाला इंटरेस्ट नाही, कारण त्याच्यात काही फायदा नाही, आपल्याला काही फायदा नाही. नुसतं रिसर्च म्हणून आम्ही काय देवाला सांगणार का की शिवांबू फायदा आहे असं. दुसरा भाग असा की शिवांबू काम कसं करतो हे कळायला वेगळ्यावेगळ्या पद्धतीचे मी विचार केलेले. माझं गेले 15-20 वर्षापासून ह्याचीच खोड चालू आहे की शिवांबू काम कसं करत असेल बाबा. त्याच्यात मी ऑक्युपेशन थेरपी ॲलोपॅथिक बॅकग्राऊंडमधून शिकल्यामुळे थोडासा आमचा ठसा वेगळ्या पद्धतीने मांडलेलाच आहे की तुम्हाला ताप आला तर एक औषध मिळतं, खोकला आला तर दुसरं औषध असतं, बरं, टायफॉइड झालं तर तिसरं औषध असतं, किडनी फेलियर झालं तर दुसरं औषध असतं, बरं, ब्लड प्रेशर असलं तर अजून वेगळं असतं, हार्ट प्रॉब्लेम असला तर वेगळं असतं, बरं, कॅन्सर झालं तर वेगळं असतं. पण मग ह्या शिवांबू मध्ये सगळ्याला तुम्ही शिवांबू घ्या आणि बरे व्हा म्हणता हे कसं लागू पडणार? म्हणजे ह्याच्यात मॅजिक काय आहे एवढं? बर, फरक पडतो हे आमच्या लक्षात आलं. मग ते कॅन्सर पेशंट असो किंवा ब्लड प्रेशर पेशंट असो किंवा ते जर डोजेज आणि सगळं बरोबर केलं तर गुण येतो एवढं माहिती. पण का येतो ह्याचा विचार केला तर काही कॉमन एक्सप्लेनेशन निघायला पाहिजे ना. ॲलोपॅथीमध्ये या वेगळ्या वेगळ्या गोळ्या सांगतात की तुम्हाला सर्दीला हे असं करतो, तापाला हे कमी करायला हे करतो, कॅन्सरला हे करायला असं करतो, किडनी फेलियरला हे करायला, क्रिएटिनिन कमी करतो, जे काय आहे ते. ह्याच्यात एकच हे सगळ्याला कसं गुण म्हणजे त्याला काय अक्कल आहे का की ह्या माणसाला कपिलला किडनी फेलियर आहे म्हणून त्याची लघवी घेतलं की त्याचं बरं होईल आणि मला हार्ट अटॅक येणार आहे म्हणून मी शिवांबू घेतलं की ते बरं होईल, असं काही तर जादू आहे का असं मला तरी वाटत नाही. मग काहीतरी गुणधर्म ते शिवांबू मध्येच असावा ज्याच्यामुळे नैसर्गिकरित्याने तुमचा देह ऑटोमॅटिकली सुधारायला लागतो आणि आजार दूर होतो. तर त्याच्याकरता मी बरीच पुस्तकं चाळली, वेगळेवेगळे विचार केले आणि 20-25 वर्षापूर्वी व्हायब्रेशनल मेडिसिन म्हणून एक पुस्तक लिहिलं होतं. अच्छा. त्याच्यात त्यांनी फर्स्ट क्लास पैकी रिपोर्ट लिहिले होते की ॲलोपॅथीचे व्हायब्रेशन काय आहे, आयुर्वेदचे व्हायब्रेशन, कुठल्या कुठल्या वेगळ्या वेगळ्या गोळ्यांचे व्हायब्रेशन काय आहे, जडीबुडीचं व्हायब्रेशन काय आहे, फुलाचे व्हायब्रेशन काय आहे, मॅग्नेटचे व्हायब्रेशन काय आहे. आणि त्यांचं म्हणणं होतं की असंच आजाराबद्दलही व्हायब्रेशन आहेत. अच्छा. मग ते तुम्ही एका पद्धतीने मॅच केले की ते कॉम्प्लिमेंटरी होऊन डिसअपियर झाले तर तुम्ही निरोगी होता. आणि म्हटलं हे फॅन्टॅस्टिक मेडिसिन आहे. म्हटलं हे जर करता प्रॉपर इम्प्लिमेंट झालं, सगळ्यांनी ते ॲक्सेप्ट केलं आणि वापरलं तर पुढच्या 20 वर्षात तुमचं दुश्मनी आयुर्वेद, ॲलोपॅथ, होमिओपॅथी दुश्मनी बंद होऊन जाईल. बरं, कारण तुम्ही सगळे बघणार व्हायब्रेशन काय बाबा 500, तर 500 आपलं व्हायब्रेशन काय हे टाका, गुण आलाच पाहिजे गॅरंटी. मग तुम्ही बघायला म्हणा अरे ॲलोपॅथीमध्ये 300 पर्यंतच व्हायब्रेशन देतात, अरे होमिओपॅथीमध्ये 500 आहे ना, हा तू कर. दुश्मनीचं काही राहणारच नाही की मीच करणार तूच करणार, तुला काही येत नाही मला काही येत नाही, सरळ हिशोब असणार. अनफॉर्च्युनेटली गेले 20-25 वर्षात त्याच्याकडे कोणी लक्षही दिलं नाही आणि ते काही घडलं नाही, सो ते बाजूलाच पडलं. पण ती एक थिअरी होती की त्याच्यामुळे एखादं असेल, मग त्याच्यामुळे असलं तर मग शिवांबूमध्ये काहीतरी व्हायब्रेशन असतील. मग व्हायब्रेशन असे असतील की ते व्हायब्रेशन आपण पोटात घेतल्यावर ते व्हायब्रेशन क्रिएट करून घंटा वाजवल्यासारखं देह एकदम जागा होतो, जागृत होतो आणि त्या व्हायब्रेशनकडे जायला लागतो. बरोबर. जर का त्या व्हायब्रेशनकडे जायला लागला आणि त्याच्यामुळे तुमचा देह नॉर्मल झाला तर मग तुम्ही बरे होता. पण हे चेक कसं करायचं? शिवांबूला काय व्हायब्रेशन जाईल कोणाला माहिती, त्याचा अभ्यास कुणी केलाय? त्यात
दृष्टिकोनातून अभ्यास पुढे केला. परत गाडी आडलीच बरोबर. मग दुसरे एका आमचे ओळखीचे आहेत, वयस्कर आहेत, इंजिनियर आहेत, त्यांच्याशी मी शिवांबूबद्दल गप्पा मारत असताना त्यांनी उल्लेख केला की अरे आनंद शिवांबू काम असं करतं रे, एवढं सोपं आहे. काय करता काय सोपं आहे. अरे इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही जेव्हा लाऊडस्पीकरचा चांगला व्हॉइस मॉड्युलेशन करून चांगला व्हॉइस प्रेझेंटेशन करता तर तुम्ही ज्या माईकवर बोलता ते लगेच तिकडे जात नाही. आता काय सांगताय काका, इकडे बोललं की तिकडे हे त्याच्या आधी तर 200-500 वेळेला तो रिसर्क्युलेट होतो आणि त्याच्यातलं फिल्ट्रेशन प्रोसेस करून 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 त्याच्यातला सुंदर आवाज बाहेर येतो. मग तेच म्हणा व्हॉइसमध्ये तुमच्या व्हॉइस सिस्टीम मध्ये करता येत असेल, लाऊडस्पीकर सिस्टीम मध्ये करता येत असेल तर ते म्हणाले माझ्या मध्ये देहामध्ये शिवांबू तेच करताय. तुम्ही रोज शिवांबू घेतलं, शिवांबू रक्ताचे अंश आहे, रक्ताचं हे आहे, वेगळे गुणधर्म आहेत पण ते औषधी आहे. मग ते थोडं फिल्ट्रेशन रिफिल्ट्रेशन करून तुमच्या देहाला प्युअर करताय म्हणून तुम्ही तुमचा आजार दूर होतो. हा म्हटलं काका हे एक्सप्लेनेशन बरोबर आहे, प्रूव कसं करायचं आला प्रॉब्लेम. मग तिसरी थिअरी डोक्यात आली आता ही रिसेंटली की शिवांबूमुळे मायटोकॉन्ड्रिया त्याच्यावर इफेक्ट होत असत आणि त्याचं हे आता रिसेंटली वाचल्यामुळे ते डोक्यात फार आहे. तर मायटोकॉन्ड्रिया म्हणजे एक प्रकारची पेशी आहे आपल्या सेलच्या आतमध्ये, स्वतःच्या ओन लाल पेशी पांढऱ्या पेशी फक्त स्वतःची पेशी नाही आहे ते. मायटोकॉन्ड्रिया फार लहान असते, एक घटक म्हणूया आपण, घटक एका पेशीतला एक घटक. एका सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया असतात आणि ते बरेच प्रकार असतात, बरेच नंबरचे असतात, म्हणजे 200 असतील, 500 असतील, 1000 असतील. पण एवढा अभ्यासात लक्षात आलेलं आहे गेले कैक वर्षात की जेव्हा मायटोकॉन्ड्रियल ऍक्टिव्हिटी जास्त असते तेव्हा आपण जवान असतो, जसं जसं आपलं वय वाढत जातं तशी मायटोकॉन्ड्रियल ऍक्टिव्हिटी कमी होते. बरोबर. आपण आजारी असलो तर मायटोकॉन्ड्रियल ऍक्टिव्हिटी कमी असते. आपण जर थकून राडा झालेला असेल तर मायटोकॉन्ड्रियल ऍक्टिव्हिटी कमी असते. आपण जर करता कुठल्याही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ॲलोपॅथिक मेडिसिन घेतले तर मायटोकॉन्ड्रियल ऍक्टिव्हिटी कमी दिसते. तसंच हेही लक्षात आलंय की तुम्ही गार गरम म्हणजे गार शॉवर किंवा हॉट सॉना घेतला तर मायटोकॉन्ड्रियल ऍक्टिव्हिटी सुधारते. मायटोकॉन्ड्रियल ऍक्टिव्हिटी सुधारते. जर करता तुम्ही चांगला श्वास घ्यायला लागला म्हणजे आपल्या भाषेत प्राणायाम म्हणायचं आणि ऑक्सिजन सुधारलं बरोबर तर मायटोकॉन्ड्रियल ऍक्टिव्हिटी वाढते. तुम्ही व्यायाम केला तर मायटोकॉन्ड्रियल ऍक्टिव्हिटी वाढते. तुम्ही ध्यान केलं तर मायटोकॉन्ड्रियल ऍक्टिव्हिटी वाढते. पौष्टिक सात्विक जेवण जेवलं तर मायटोकॉन्ड्रियल ऍक्टिव्हिटी वाढू शकते. मग हे सगळं सारांश बघताना असं वाटलं की एखाद्या शिवांबूमुळे हेच होतं, कारण शिवांबूमुळे आम्हाला दिसतं रिझल्ट काय येतो, आजार बरा होतो, एनर्जी वाढते. बरेचसे शिवांबू रेग्युलर घेणारे जे आहेत म्हणजे 5-5-10 वर्ष घेणारे ते कैक वर्ष यंग दिसतात. आणि मायटोकॉन्ड्रियाचं काय म्हटलंय, मायटोकॉन्ड्रिया चांगलं काम करत असेल तर तुम्ही एजिंग दूर दिसेल, यंग दिसाल, एनर्जी वाढेल. तर हे सगळं दिसायला लागलंय समोर. तर म्हणून आता मी एक हायपोथेसिस मांडतोय आणि त्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ करतोय या सिरीजमध्ये की मायटोकॉन्ड्रियाबद्दल काय कसं असू शकेल आणि त्या दिशेने आपल्याला जरा काही रिसर्च करता येईल का असा तो ओढा चालू आहे. अच्छा. तुम्ही आता एवढा अभ्यास केला, एवढे क्लिनिकल ट्रायल्स केले तर तुमच्याकडे अशा काही रुग्णांच्या हिस्ट्री आहेत का की ज्यांना शिवांबूपासून फायदा झालाय, त्यांना बरं केलंय, तर असे काही 2-4 मोजके असतील तर कृपया आम्हाला सांगा. आहे ती केस हिस्ट्री भरपूर आहेत, आता काय काय सांगायचं तर त्याला मी 2-3 नुसते निवडलेले. एक आहे एक तरुण मुलगा ज्याला अंगभर खाज सुटायची
नुसती खाज सुटायची नाही, खाजवून खाजवून तो एवढं खाजवायचा की त्याला खाजवतोही लक्षात यायचं नाही. अरे बापरे, म्हणजे गप्पा मारत असलं तरी तो असं 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 करणार काय, कशाला खाजवत, कुठे खाजवतो. अच्छा, म्हणजे एक सवयीचा भागच झाला होता. एवढी रूढी पडली ती सवयीची की त्याला वाटायचं नाही की मी खाजवतो. अच्छा, नुसतं खाजवायचं नाही, त्याच्या गुडघ्याच्या इकडे, घोट्याच्या इकडे, एल्बोजच्या इकडे चांबड्यासारखं रंग झाला होता स्किनचा, एवढं जाड थर आला होता. अच्छा, आणि त्यांनी बरेच उपाय करून घालवते, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, आलो उभीवेळ आहे ते परत काय काय करून, त्या वडिलांनी त्याला एक दीड वर्ष आधीच सांगितलं होतं, अरे तो आणून काय काय करतो तुला जाऊन घे, सांगत असतो तो काहीतरी गुण घेईल. त्याला एक वर्ष लागलं माझ्याकडे पोचायला. ठीक आहे, पोचला. मग पोचल्यानंतर बघितलं, म्हटलं अरे हे तुझं गंभीर आहे, पण म्हणजे तुला शिवांबूचा उपचार उपयोगी होईल असं वाटतंय. पण म्हटलं प्रूव्ह केल्याशिवाय तुला कसं सांगू की फायदा होईल. म्हटलं एक काम कर, माझ्याकडे जनरली 2-4-5 वर्ष जुनं शिवांबू असतो, म्हणजे तुम्ही ते साठवून ठेवले, साठवून ठेवलेलं आहे, कारण अशा परिस्थितीला कधी कधी गरजू पडतो. बरोबर. मग त्याच्यातले मी एक 30 ml घेतली, बाटलीमध्ये त्यांना दिली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही घरी गेल्यावर दोन्ही हात बघा आणि दोन्ही हातामध्ये कुठल्या भागाला आयडेंटिकल आहे दोन्हीकडे त्याच्यातलं एका हाताला लावा, एक तासभर ठेवा आणि पाण्याने धुवून टाका. बरोबर. आणि काय होतं हे मला सांगा. त्याचा दुसऱ्या दिवशी फोन, काका खाज सुटली नाही रात्रभर त्या हाताला. अच्छा. अरे म्हटलं गुण होतोय ना. म्हटलं काय नाही, मग आता तू एक काम कर, तुझी लघवी कलेक्ट कर आणि तू त्याला बॉईल करून 1/4 quarter घेऊन ये. बरं. मग ती अंगाला लाव, पोटातही घे, ती नाही फ्रेश पोटात घे, पण रिड्यूस केलेली, उकळून रिड्यूस केलेली आहे ती अंगाला लाव, साबण न लावता पाणी घेऊन अंघोळ कर आणि बघू काय होतं. आठवड्या आठवड्याने बदल व्हायला लागला. एक वर्षात मुलगा क्लीन, क्लीन म्हणजे एवढा की ते एकही चिन्ह नव्हतं की असा ह्याला आजार झाला असेल, कोणी सांगितलं तर भरोसा नाही ठेवणार की याला इकडे एवढा आजार होता. खूप अच्छा. काही स्कार नाही, काही नाही, काही नाही, एकदम निमूळच स्किन, गोरा पान. आई बाबांशी बोललो, आई बाबा म्हणतात आनंद काय केलं, धन्य केलं, जे काय केलंस, पण येस तो आता कसा नॉर्मल दिसतो. त्याला आधी टोपी घातली नाही तर उन्हामुळे एलर्जी व्हायचं, काही नाही, एकदम परफेक्टली नॉर्मल. तर इथपर्यंत गुण येऊ शकतो असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा मग वाटायला लागतं की याच्यात नुसती जादू नाही आहे, मिरॅक्युलस जादू असू शकेल. मग का लोकांनी वापरू नव्हे, ही झाली पहिली केस.